व्हॉइस न्यूज प्रवाह सत्याचा। साहेब संस्थांचे आम्ही विश्वस्त असताना आमचे विश्वस्त ज्येष्ठ नेते डॉक्टर गोंदकर काका यांनी तो जो वीज चोरी झाली ती त्यात तो घोटाळा झाला होता। त्यात प्रत्यक्षात 28,000 रुपयाची चोरी दाखवलेली, प्रत्यक्षात ती चोरी 1.5 कोटीची आणि त्यात मोठे मासे असल्यामुळे ती चोरी दडपण्याचा प्रयत्न त्या काळात झाला आहे। आम्ही मधल्या काळात भरपूर त्यानंतर तो घोटाळा काढायचा प्रयत्न केला, पण त्यात मोठे मासे असल्यामुळं तो गुन्हा दाखल होत नाही आणि त्याला पाठीशिरा घातलं जातं। त्यामुळं आम्ही येत्या 14 तारखेला विश्वस्त माजी विश्वस्त डॉक्टर गोंदकर नेतृत्वाखाली आणि संपूर्ण गाव एकत्र होऊन उपोषणाला बसणार आहे। त्यात त्यांनी जर त्याच्यावर कारवाई नाही केली तर आम्ही उपोषण आणि आमच्या स्टाईलनी त्यांना उत्तर द्यायचं राहणार नाही। तर हे जे जुने आता नवीन मुद्दे दर्शन लाईन असन, तळ्याचा मुद्दा असन, ही वीज चोरी असन, हे झाकाया करता तिने आता एक नवीन मुद्दा तयार केलेला आहे का भाऊ, कुठे मंदिर बांधून 50 लाख रुपये घेऊन टाका। अहो इथल्या आपल्या कर्मचाऱ्यांना पगार नाही, आपल्या मंदिराची व्यवस्था नाही, आपली दर्शन लाईनची अवस्था बिकट झाली, आपल्या कॉलेजची अवस्था बिकट झाली, ही हॉस्पिटलची अवस्था बघण्यासारखी झाली, तिथं डॉक्टर नाही, पेशंट नाही, औषध गोळ्या औषध नाही, त्याच्यावर लक्ष देण्याऐवजी ही नवीनच काहीतरी काढलं तिथं मंदिर तिकडे बांधून 50 लाख रुपये घेऊन जा, हे आपली तीच व्यवस्था ठेवली पाहिजे आणि राजकारण करू नये। त्रिसमितीला आमची विनंती, राजकारण करायला करायचं असेल तर त्यांनी याच्यातून बाहेर पडावं, मग राजकारण करावं। समितीला न सांगता काल या युवनी जी एक घोषणा केली का 50 लाख रुपये देतो का, त्या चुकीच्या निर्णयाला म्हणजे आमचं माझी विश्वस्त असं गाव असं संपूर्ण गावाचा आणि पंचकृषीचा विरोध आहे का, हे झालं नाही पाहिजे आणि ते होऊन देणार नाही आणि याला काहीतरी वेगळ्या जुन्या गोष्टीला पडदा टाक्याकरता हे नवीन कार्ड झालं काहीतरी आहे। त्यामुळं जसे युवाला आमची विनंती आहे का, असे कोणतेही तुम्हाला अधिकार नाही आहे धोरणात्मक निर्णय घेण्याचे, तुम्ही ते घेऊ नये ही तुम्हाला विनंती आहे आमची। त्यामुळं आमचा पूर्ण गाव याला विरोध करणार आहे, पंचकृषीचा विरोध होणार आहे, या चुकीचे निर्णय घेऊ नये आणि त्यांनी जर हा निर्णय बदलला नाही तर संघर्ष अटळ राहणार आहे त्यांचा, संस्थांचा आणि गावकऱ्यांचा। साईबाबा संस्थांचं नवीन एज्युकेशन कॉम्प्लेक्स 2021 साली पूर्ण परमिशन मिळविले आपल्याला आणि आमच्या विश्वस्त मंडळ असताना आम्ही ते चालू करण्याचा निर्णय घेतला होता, पण दुर्दैवाने हायकोर्टाने आमचे बॉडी नोटिफिकेशन सेट असाइड केलं। आमचं विश्वस्त मंडळ राजकीय असल्यामुळं राजकीय आहे त्यामुळं आमचं विश्वस्त मंडळ बरखास्त केलं, पण तसं पाहायला गेलं तर माझ्यासारखा व्यक्ती आहे हा इंजिनिअरिंग कॅटेगरीतनं सिलेक्शन झालेले आहेत, 10 ते 15 वर्ष मी नोकरी केली आहे, मी आत्तापर्यंत कोणतंही इलेक्शन लढलेलं नाही आहे, तरी पण हायकोर्टाने माझं राजकीय म्हणून राजकीय असल्यामुळं माझं विश्वस्त मंडळ स्थगित केलेलं आहे। तर 218 कोटीचं एज्युकेशन कॉम्प्लेक्स आपलं पूर्ण रेडी आहे आणि इंग्लिश मिडियम असू इंग्लिश मिडियम असे आहे, ITI आहे त्याच्यामध्ये, परत कॉलेजेस आहे, मुलींची शाळा आहे, हे सर्व शाळा तिथं आपण चांगल्या प्रकारे आपण तिथं उपयोग करू शकतो, पण आज फक्त फर्निचर नसल्यामुळं ते एज्युकेशन कॉम्प्लेक्स चालू केलं नाही, पण आत्ता तसं बघितलं तर आज आपलं कॉलेज आणि स्कूल चालू आहे ते फर्निचर आपण तिथं वापरू शकतो आणि नेक्स्ट म्हणजे पुढच्या हाफ टर्ममध्ये दिवाळीनंतर आपण निश्चितच ते एज्युकेशन कॉम्प्लेक्स चालू करू शकतो। तशी माझी एक साईबाबा संस्थेचे माझे विश्वस्त व साईबाबांचं भक्त म्हणून एक तदर्थ समितीला विनंती आहे, येत्या 14 तारखेच्या आत हे एज्युकेशन कॉम्प्लेक्स चालू करावं आणि जर चालू नाही केलं तर डॉक्टर गोंदकर साहेबांनी जे 14 तारखेनंतर आंदोलन करणार आहे, उपोषण करणार आहे, त्यात आम्ही सर्व माझी विश्वस्त सामील होणार आहे। तसंच आपल्या कॉलेजला आज पावे तो मान्यता नाही आहे आणि मध्यंतरी कॉलेजच्या मुलांनी मोठं आंदोलन केलं होतं केवळ प्रिन्सिपल नसल्यामुळं आणि स्टाफ नसल्यामुळं, तर आमच्या सर्व माजी विश्वस्तांच्या वतीने एक तदर्थ समितीला विनंती आहे की लवकरात लवकर प्रिन्सिपल आणि इतर पोस्ट भरावी जेणेकरून विद्यार्थ्यांचं नुकसान होणार नाही। आपल्या सर्व संस्थांनी दर्शन लाईन जे चालू न केल्यामुळे जो त्रास होतोय का, जो हे बेकायदेशीर जी शेड टाकून तो रस्ता बंद आहे त्यामुळे खूप अडीअडचणी येतात। आमच्या सर्व संस्थांना एवढीच विनंती आहे की लवकर ती दर्शन लाईन चालू करून हे शेड मोकळं करून जाऊ देवा म्हणून, की ते व्यवसाय बंद आहे त्या रोडचे खूप हाल आहेत त्यामुळे ते लवकर चालू करून द्या। अधिकाऱ्यांनी जो निर्णय दिलेला आहे की ते शेड काढून घ्यावं, तो अंमलात आणून लवकरच ती शेड काढून तो वापरास रस्ता वापरास मिळावा
हे सायबर संस्थांना विनंती. 14 तारखेपर्यंत हे जर नाही झालं तर आम्ही एक माजी विश्वस्त म्हणून किंवा ग्रामस्थ म्हणून आंदोलनाला तिथं बसणार आहे. गोष्टीला आमचा पूर्ण माजी विश्वस्त म्हणून किंवा गावकरी म्हणून ग्रामस्थ म्हणून 100% विरोध आहे. त्यांना तो अधिकारही नाही आहे आणि त्यांनी ते करूही नाही. हा बाबांचा पैसा हा गावासाठी किंवा संस्थांसाठीच त्याचा वापरण्यात यावा, इतर कुठेही आधी होऊ नये. किंवा आपलेच भरपूर अजून विषय आहेत, हॉस्पिटलचे झालेत, तर त्यामुळे ते हे त्यांनी हे करू.